भारताची युवा धावपटू हिमा दासची सोनेरी घोडदौड सुरूच आहे. हिमाने आता 400 मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. याआधी हिमाने 4 सुवर्ण पटकावली आहेत. गेल्या 20 दिवसात तिचं हे 5वं सुवर्ण पदक आहे. यातील 4 सुवर्ण पदके 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेतील आहेत. चेक रिपब्लिक मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने 400 मीटर अंतर 52.9 सेकंदात पूर्ण केलं. हिमाची ही कामगिरी या हंगामातील सर्वोत्तम ठरली आहे. 2 जुलै रोजी तिनं पहिलं सुवर्ण पदक पटकावलं. त्यानंतर सुवर्ण पदकांचा धडाका तिनं कायम ठेवला आहे. यावर्षी तिला पाठदुखीमुळे आशियाई ऍथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं. हिमाने पोलंडमध्ये पोजनाम ऍथलेटिक्स ग्रॉपीमध्ये 23.65 सेकंदाची वेळ नोंदवली होती. त्यानंतर कुंटो ऍथलेटिक्स मध्ये सुद्धा तिने आपली कामगिरी कायम राखली. 8 जुलैला झालेल्या स्पर्धेत हिमाने 23.97 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत सुवर्ण पदकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर क्लांदो मेमोरियल ऍथलेटिक स्पर्धेत हिमानं 200 मीटर प्रकारात 3रं सुवर्ण पटकावलं. हिमानं 200 मीटर अंतर 23.43 सेकंदात पार केलं. वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन असलेल्या आणि 400 मीटर मध्ये राष्ट्रीय विक्रम नावावर असणाऱ्या हिमाची सर्वोत्तम वेळ 23.10 इतकी आहे. गेल्याच वर्षी तिनं ही वेळ नोंदवली होती. गेल्या वर्षभरापासून हिमा पाठदुखीने त्रस्त आहे. त्यातही तिने जबरदस्त कमबॅक करत आपली कामगिरी उंचावली आहे. आसामच्या हिमा दासने एका वर्षाच्या आत एशियन गेम्स व कॉमनवेल्थ गेम्स आणि IAAF विश्व अंडर 20 ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल जिंकले व प्रदर्शनावर हिमा दासला अर्जुन अवॉर्ड साठी निवडण्यात आले. सुश्री हिमा दास. एथलेटिक्स की उत्कृष्ट खिलाड़ियों में से एक सुश्री हिमा दास ने एशियाई खेल 2018 में महिलाओं की 4x400 मीटर रिले में स्वर्ण पदक, 400 मीटर दौड़ में रजत पदक और मिश्रित 4x400 मीटर रिले में रजत पदक जीता. सुश्री हिमा दास को एथलेटिक्स में उनकी उपलब्धियों को देखते हुए वर्ष 2018 के लिए अर्जुन पुरस्कार से सम्मानित किया जाता है. सुश्री हिमा दास. व मंगळवार दिनांक 23 जुलैला अर्जुन अवॉर्डने हिमा दासला सन्मानित करण्यात आले आहे.